त्या रावणराचं वध आधी करावं मला असं वाटतंय. कारण की उद्धव साहेबांना तुम्हाला सांगतो की हे रावण सुदृढ देत नाहीत की काय चाललं आणि काय नाही, वस्तुस्थिती काय आहे हे जर मला वाटते उद्धव साहेबांना जर कळालं तर निश्चितपणे आजूबाजूचे जे उद्धव साहेबाच्या बाजूला जे रावण बसलेले आहेत त्याचं दहन आज दुपारी मला वाटते उद्धव साहेब केल्याशिवाय राहणार नाहीत. उद्या कावड यात्रा आणि पूर्वसंध्येला सभा होत आहेत, या कावड यात्रेवर कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही. हिंदुत्वादी विचाराची लोक, हिंदुत्वादी विचाराची कावड उद्या दिनांक 28 रोजी आपल्याच माध्यमातून आपण संपूर्ण महाराष्ट्राला दाखवसाल की हिंदुत्वादी विचाराची लोक ही कोणाबरोबर आहेत. उद्या कावडमध्ये ज्यावेळेस तुम्हाला कार्यकर्ते शिवभक्त शिवसैनिक ज्यावेळेस दिसतील त्यावेळेस तुम्हीच तुमच्या माध्यमातून दाखवसाल की हिंदुत्वादी विचाराची शिवसेना ही आजही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे सोबत आहे. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 46 फर्टिलिटीने आता 90,000 जोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरलं आहे. आजच कॉल करा 78 25 89 36 02 वर आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. अनेकदा ज्या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या सभा होतात त्या ठिकाणी एकनाथ शिंदेची सभा होते. हिंगोली जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला तुम्ही असेल, त्यानंतर हेमंत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना रामराम केला, आगामी काळामध्ये या ठिकाणी एकनाथ शिंदेची सभा होऊ शकतं का? एक ध्यानात ठेवा, अशा कितीही सभा घेतल्या तर या हिंगोली जिल्ह्यातल्या शिवसैनिकाला हिंदुत्वादी विचाराच्या सर्व कार्यकर्त्यांना याचा कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही. सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या ठिकाणी त्यांची सभा झाल्याच्या नंतर या ठिकाणी काही सभा होणार नाही, कारण की फरकच पडणार नाही, त्याच्यामुळं आम्हाला सभा घेण्याची आवश्यकता नाही. ज्यावेळेस आम्हाला वाटलं की आमच्या नेत्याला आम्हाला हिंगोली जिल्ह्यामध्ये आणायचं आहे, एखादा कार्यक्रम असेल, आज माझ्या जिल्ह्यामध्ये माझ्या कळमनुरी मतदारसंघामध्ये 1,000 कोटी रुपयाचे कामं चालू आहेत, आता 281 कोटी रुपयाचं नारळ आम्हाला रोडचं फोडायचं आहे, त्यावेळेस मला वाटतं की सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदेला आणूत. पुन्हा तुम्हाला सांगतो की आता शासन आपल्या दारी हा कार्यक्रमसुद्धा जिल्ह्यामध्ये घ्यायचा आहे, त्यावेळेससुद्धा सन्माननीय पक्षनेते आदरणीय एकनाथभाई शिंदे येतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.